आंबोली या पर्यटन स्थळाचं नाव घेतलं की बहुतांश पर्यटकांच्या डोळ्यासमोर जे चित्र येतं ते या धबधब्याचं। पण या धबधब्याहूनही सुंदर एका पर्यटन स्थळाला आंबोलीमध्ये आपण आज भेट देणार आहोत। हे आहे वन उद्यान आंबोली। या ठिकाणी तुम्हाला निसर्गाचा मुक्तपणे आस्वाद घेता येईलच। आपली जी अतिशय समृद्ध अशी जैवविविधता आहे पश्चिम घाटाची त्याची माहितीसुद्धा तुम्हाला या पार्कमध्ये मिळेल। तसेच विविध सर्प वृक्ष वनस्पती पक्षी फुलपाखरे यांची माहितीसुद्धा या वन उद्यानामध्ये तुम्हाला मिळेल। येथे तुम्हाला फिरण्यासाठी मस्तपैकी जांभ्या दगडांमध्ये साकारलेले छान असे वॉकवेज आहेत। त्या वॉकवेवरून तुम्ही फिरू शकता आणि इथे निसर्गाचा आस्वाद घेऊ शकता। सावंतवाडी वनविभागाने या उद्यानामध्ये सुंदर असे फुलपाखरो उद्यान सुद्धा उभारले आहे। त्या उद्यानाला सुद्धा तुम्ही अवश्य भेट द्या। आंबोलीतील जे टिपिकल वातावरण आहे ते फुलपाखरांसाठी अतिशय पोषक असे आहे, त्यामुळे ते विविध प्रकारचे फुलपाखरे आपल्याला पाहायला मिळतात। फुलपाखरांसोबतच आंबोली म्हणजे विविध वृक्षांची खाण आहे। येथे विविध प्रकारच्या औषधी वनस्पती विविध उपयोगी वनस्पती आपल्याला पाहायला मिळतात। बहुतांश दुर्मिळ प्रजातींचे प्राणी पक्षी वनस्पती येथील जंगलांमध्ये आपल्याला पाहायला मिळतात। सिसिलियन ज्याला देवगांडूळ म्हणतात तो सुद्धा इथे मोठ्या प्रमाणात आहे। जे तुम्ही या फ्लेक्सवरती फुलपाखरं पाहताय ते आहे ब्लू मॉर्मॉन आणि हे समोर आहे फुलपाखरं उद्यान जे सध्या बंद आहे। आंबोलीतल्या आणखी एका सुंदर ठिकाणी आपण आलोय। आपण आहे वन उद्यान आंबोलीमध्ये। पूर्णपणे सदाहरित वनांचं दृश्य तुम्हाला या कॅमेऱ्याच्या माध्यमातून मी दाखवत आहे। येथे विविध प्रकारच्या वनस्पती आहेत, जसं की या वनस्पतीचं नाव आहे दिंडा। याच्या पाठीमागे ज्या वनस्पती आपल्याला दिसत आहेत त्यापैकी बहुतांश वनस्पती या मेमेसॅलॉन आंबेलॅटम म्हणजेच अंजन हे वृक्ष आहेत। त्यामध्ये एक सूचक संदेश मला इथे दिसला आहे, तुम्ही पण पहा। वाढतील जंगले तर जगतील प्राणी, भान ठेवून टाळा वन्यजीवांची हानी। मला असं वाटतं की खरोखर आंबोलीचं सौंदर्य तुम्हाला पाहायचं असेल तर तुम्ही या वनउद्यानात यायला पाहिजे। आंबोली म्हणजे फक्त धबधबा किंवा इतर पर्यटन स्थळ नव्हे। जे कोणी वन्यजीव अभ्यासक आहेत, जे वाईल्ड लाईफ इंथुजियास्ट आहेत किंवा ज्यांना या सर्व विषयामध्ये इंटरेस्ट आहे त्यांना तर माहिती असेलच, परंतु इतर सर्व पर्यटकांना ज्या कोणाला या विषयांची आवड नसेल ते या ठिकाणी आले, या ठिकाणच्या जंगलामध्ये जर त्यांनी भ्रमंती केली तर मला वाटतं निश्चितच त्यांच्यामध्ये ही आवड निर्माण होईल ह्याची मला गॅरंटी आहे। त्यामुळे जर तुम्ही आंबोलीत फिरायला येणार असाल तर या वन उद्यानाला तुम्ही जरूर भेट द्या। इथे लहान मुलांना खेळण्यासाठी बाग बगीचा पण आहे। समोर झोपाळे घसरगुंड्या लावलेल्या आहेत। लहानाथोरांना सर्वांसाठी हा पार्क आहे, तो एक बेस्ट डेस्टिनेशन आहे पर्यटनासाठी। मित्रांनो, हा आहे फणशी वृक्ष। तर फणशी वृक्ष हा तापामध्ये सर्वात गुणकारी मानला जातो। स्थानिक औषधामध्ये पाने आणि सालेचा वापर सेप्टिक विषबाधा आणि खाद सुटण्यावर सुद्धा होतो। या वृक्षाची साल बघा, ही जाडसर आहे आणि मांसल आहे। ओंब किंवा उंब या नावाचा वृक्ष साधारणपणे 15 मीटर वाढतो। एक औषधी वृक्ष आहे हा पण। त्या जो फळांचा वाळलेला गर आहे तो शक्तिवर्धक म्हणून ओळखला जातो। ओंब किंवा उंब ही वनस्पती न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरवर सुद्धा अतिशय गुणकारी आहे। आंबोलीचं जंगल हे ॲम्फिबियन्स म्हणजे साप असतील, त्यानंतर बेडूक यांसारख्या वन्यप्राण्यांचं एक नंदनवन आहे। त्यामुळे या संदर्भात यांच्याशी रिलेटेड जितके पण सायंटिस्ट लोक आहेत ते आंबोलीला दरवर्षी पावसाळ्यामध्ये जरूर भेट देतात। आणि ह्या पार्कमध्ये बहुतांश ज्या आंबोलीतल्या स्पेसीज आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात। तर मित्रांनो, तुम्ही आंबोलीची टूर प्लॅन करत असाल तर तुमच्या प्लॅनमध्ये या वनउद्यानाचा समावेश नक्की करा। या वनउद्यानाला भेट दिल्यानंतर तुम्हाला वने वन्यजीव फुलपाखरे पक्षी प्राणी औषधी वनस्पती या संदर्भातील खूप सारी माहिती मिळू शकते। आपल्या समृद्ध असा जैवविविधतेची माहिती करून घेणे हे वन्यजीव संरक्षणामधले सर्वात महत्त्वाचे पाऊल आहे।
कारण आपली जैवविविधता ही किती समृद्ध आहे याची जाणीव जोपर्यंत आपल्याला होणार नाही तोपर्यंत आपण वन्यजीव संरक्षणासाठी जैवविविधता संरक्षणासाठी पुढे येणार नाही। मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास लाईक बटन नक्की प्रेस करा आणि चॅनलवर नवीन आले असाल तर सबस्क्राइब जरूर करा। पुन्हा भेटूया अशाच एका सुंदर व्हिडिओमध्ये, तोपर्यंत नमस्कार।